या पुढच्या भागात। डॉक्टर, कदाचित मलाही तुमच्याकडे पेशंट म्हणून यावं लागेल। काय आहे, तुम्ही मला यांची टेप ऐकवलीत ना, मलाही अगदी तसेच भास व्हायला लागले, तेव्हा विचार केला तुमच्याशी संपर्क साधावा। डॉक्टर, मला अशी विनंती करावीशी वाटते की ही जागा तुम्ही एकदा तुमच्या नजरेखालून घाला, तुमच्या उपचारात कदाचित त्याची मदत होण्याचीही शक्यता आहे। तुम्ही म्हणता त्यात अगदीच अर्थ नाही असं नाही म्हणता यायचं। ठीक आहे, मी येतो, आताची वेळ सोयीची आहे। हो, मग सांगा पत्ता। मी पुन्हा बाहेर येऊन बसते न बसते तोच साधारण 45 वयाची एक बाई बाहेरच्या फाटकातून आत येताना दिसली। मी दारापाशी जाताच ती समोर येऊन म्हणाली, हो नप का, मी गंधे। संक्रमण प्रकरण 4, पुढे चालू। सकाळच्या प्रसन्न उन्हात काही जण हिरवळीवर फिरत होते, काही जण मोठमोठ्या रंगीत छत्र्यांखालच्या खुर्च्यांवर बसले होते, काही जण पेपर वाचत होते, काहींच्या हातात पुस्तकं होती। जरा अंतरावर एका मोठ्या छत्रीखालच्या टेबलाभोवती तिघं बसले होते। नजर इकडचं तिकडचं पाहिल्यावर परत एकदा त्यांच्यावर परत येतच होती। 8-10 मिनिटं तरी मी खिडकीतून बाहेर पाहत असेन, मग माझ्या ध्यानात आलं की इतक्या वेळात त्या टेबलापासच्या तिघांपैकी कोणीही एवढीशीही हालचाल केली नाही की ते काही बोलले नव्हते। ही निशब्द निश्चलता जराशी चमत्कारिकच वाटत होती। लांबून मला नीट दिसत नव्हतं, पण तिघंही 70 आसपासचे असावेत अशी कल्पना होत होती। मनात अशीही एक चमत्कारिक कल्पना येत होती की हे कपडे, बसण्याची ही ढब आपल्याला ओळखीची वाटते। मी इथे आले होते तेव्हा मनात एखाद्या सहलीची कल्पना होती आणि गंमत म्हणून मी बॅगमध्ये घरातली एक छोटी दुर्बीणही टाकली होती। माझी बॅग अजून कॉटवरच होती। बॅग उचकटून दुर्बीण काढायला मिनिटाचा सुद्धा अवधी लागला नाही। खिडकीत जरा मागे उभी राहून मी दुर्बीण डोळ्यांना लावली आणि रंगीत छत्रीखालचं ते त्रिकूट फोकसमध्ये आणलं। तिघंही एकदम माझ्यापासून हाताभराच्या अंतरावर आले आणि दुर्बीण माझ्या हातून जवळजवळ खालीच पडले। टेबलाभोवती मामंजी, सासूबाई आणि हे बसले होते। या ठिकाणी आणि या वेळी आघात अनपेक्षित आणि असह्य होता। हातपाय गोठून गेल्यासारखे झाले होते। मनात असूनही डोळे मिटता येत नव्हते। तेच दृश्य मी पुन्हा पुन्हा पाहत होते आणि त्यातले अनेक नको असलेले बारकावे आता दिसत होते। हे भास नव्हतेच, भास काही असे दुर्बिणीतून मोठे होऊन दिसत नाहीत आणि या आकृती काही मला एकटीलाच दिसल्या नव्हत्या, त्या चौघींनाही दिसल्या होत्या की, आणि त्या चौघी म्हणत होत्या सुरगळलेलं चित्र परत सपाट केलं की दिसतं तशा दिसत होत्या। मला तर वाटत होतं एखाद्या फोटोच्या फाडून पाडून चिठोऱ्या कराव्यात आणि त्या परत एकत्र सलगपणे चिटकवाव्यात की तो फोटो कसा दिसेल। सगळीकडे जरा जरा विकृती आलेली, अवयवांचा सारखेपणा बिघडलेला, अशा त्या 3 आकृत्या दिसत होत्या। जणू काही कोणीतरी एक कोलाजस बनवलं होतं, फक्त सपाट पृष्ठावर नाही तर लांबी, रुंदी, उंची अशी 3 परिमाणं असलेलं, पण त्यामुळे त्यांच्यात केवढा विद्रूपपणा, हिडीसपणा आला होता। फार फार कष्टानं मी दुर्बीण खाली घेतली, त्या आकृत्या एकदम दूर गेल्या। इतरांना कोणास त्या दिसत नव्हत्या का, त्यांच्यातला वेगळेपणा जाणवत नव्हता का, कोणीही त्यांच्याकडे वळून वळून पाहत नव्हतं, एवढंच काय, माझी तर अशी कल्पना झाली की त्यांच्या टेबलपासून जरा अंतर राखूनच माणसं जात आहेत, त्यांना काहीतरी जाणवत होतं यात शंका नव्हती। पण माझ्यासाठी ही एक सूचना होती, एक इशारा होता, एक धमकी होती। मनोरमा सदनमधून माझी सुटका होणार नव्हती। मी बाहेर पडण्याचा आजच्यासारखा एखादा प्रयत्न केला तर हे त्रिकूट माझ्यासमोर हजर होणार होतं। नशीब की या क्षणी ते हालत नव्हते, बोलत नव्हते, पण न जाणो उद्या या ठोकळ्या ठोकळ्यांनी बनवलेल्या आकृत्या हालचाल करायला लागल्या, त्या तोंडातून आवाज यायला लागले तर। मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि खुर्चीत मटकन बसले। अर्थात लगोलग मी मनोरमा सदनवर परतले होते।
माझ्यासमोर दुसरा काही पर्यायच नव्हता. बॅगा बाहेरच्या खोलीत ठेवल्या आणि तिथेच एका खुर्चीवर हुश्य करत बसले. नशीब असं की नजर वर गेली ती सरळ मामंजी आणि सासूबाईंच्या फोटोवरच गेली. सासूबाई खरं तर अगदी साध्या भोळ्या स्वभावाच्या, पण भूकंप येतो, वादळ तुफान येतं, ते काही माणसाच्या स्वभावाची पारख करत बसत नाही. त्याच्या मार्गात जो येईल त्याला घेऊन जातं. त्या माणसाचा दोष काय तर तो एका धोक्याच्या क्षेत्रात आला होता एवढाच. म्हणजे आता मीही त्याच क्षेत्रात आले होते, माझ्यावरही तीच वेळ येणार होती का. मग यांच्या वेगवेगळ्या कृतींचा नीट संदर्भ लागला. यांना ही घरातल्या या धुमसत्या विनाशकारी शक्तीची जाणीव झाली होती. मनाला सुचले तसे बचावाचे मार्ग त्यांनी शोधले होते. ते घरी आलेले लोक, मी नाही का त्या महाराजांकडे गेले, आणि मग डॉक्टर मेहता. माझ्या मनात ती कल्पना कशी आली मला सांगता येत नाही. ज्या अनुभवांनी यांचा जीव कासावीस झाला होता त्यांना मानसिक भ्रम वा भास अशा चौकटीत बसवण्याचा डॉक्टरांचा अट्टहास, आपल्या उपचारांना अपेक्षित यश येत नाही हे दिसत असून सुद्धा स्वतःचे मतं न बदलण्याचा दुराग्रह, मला तर काहीच सांगता येत नाही. पण मी डॉक्टर मेहतांना फोन तर लावलाच. ते फक्त संध्याकाळीच पेशंट तपासत, तेव्हा आता रिकामे असण्याची शक्यता होती आणि माझा तो कयास खरा ठरला. फोनवर स्वतः डॉक्टरच आले. हॅलो डॉक्टर मेहता. डॉक्टर, मी मिसेस होनप, मिसेस श्यामला दिनकर होनप. ओळख पटायला त्यांना 5-7 सेकंद लागले. येस येस, आठवलं. सांगा कशासाठी फोन केला. डॉक्टर, कदाचित मलाही तुमच्याकडे पेशंट म्हणून यावं लागेल. पेशंट म्हणून? जरा नीट स्पष्ट करून सांगा ना. काय आहे, तुम्ही मला यांची टेप ऐकवलीत ना, मलाही अगदी तसेच भास व्हायला लागले, तेव्हा विचार केला तुमच्याशी संपर्क साधावा. ते ठीक आहे म्हणा, मी काय सुचवतो, आज संध्याकाळी तुम्हाला इथे येणं जमेल का, मग प्रत्यक्ष बोलू काय. डॉक्टर, पण त्याआधी माझी एक विनंती आहे. याच घरात त्यांना ते भास होत होते आणि याच घरात मलाही तसेच भास व्हायला लागलेत. कदाचित या पार्श्वभूमीचा हा काही परिणाम असू शकेल का. जरा थांबून मी म्हणाले, डॉक्टर, मला अशी विनंती करावीशी वाटते की ही जागा तुम्ही एकदा तुमच्या नजरेखालून घाला. तुमच्या उपचारात कदाचित त्याची मदत होण्याचीही शक्यता आहे. खरं तर मी असं काही सुचवणं म्हणजे जरा धाष्ट्याचंच आहे, पण तुम्ही म्हणता त्यात अगदीच अर्थ नाही असं नाही म्हणता यायचं. ठीक आहे, मी येतो. आताची वेळ सोयीची आहे? हो. मग सांगा पत्ता. अर्ध्या तासात डॉक्टरांची पांढरी मारुती वाड्यासमोर थांबली. मी मोठ्या दारातच उभी होते. माझ्याकडे पाहून मानेनं खूण करून ते गाडीतून उतरले. मग माझ्या मागोमाग आत आले. बाहेरच्या प्रवेशाच्या खोलीतच उभे राहून त्यांनी घराचं निरीक्षण केलं. खूप जुनी इमारत आहे नाही, त्यांनी विचारलं. हो, हा खालचा भाग तर चांगला 70 वर्षांपूर्वी बांधलाय, वरचा त्या मानानं नवीन आहे. या. मी त्यांना खालच्या मजल्यावरच्या सर्व खोल्या दाखवल्या. आम्ही मागच्या जिन्याच्या खोलीत आलो. वर असाच मजला आहे आणि त्याच्यावर घरभर पसरलेला माळा आहे. तुम्ही जर वर एक नजर टाकून आलात तर. नो प्रॉब्लेम, म्हणत डॉक्टर जिन्यानं वर गेले. अर्थात त्यांच्या पावलांचा आवाज खाली जाणवतच नव्हता. वरच्या मजल्यावरच्या खोल्या पाहून कदाचित ते माळ्यावरही नजर टाकायला गेले असतील. हा विचार मनात येत असतानाच वरच्या मजल्यावरून दाण दाण पावलं टाकल्याचा आवाज आला आणि त्या मागोमाग डॉक्टर जिन्यावरून अक्षरशः धावत पळत खाली आले. मला तर भीती वाटत होती त्यांचा पाय एखाद वेळेस घसरायचा आणि काहीतरी नवं झेंगट उभं राहायचं, पण सुदैवानं तसं काही झालं नाही. खाली पोचल्या पोचल्या त्यांनी वरच्या दिशेनं एकच नजर टाकली आणि मग खिशातला रुमाल काढून त्यांनी चेहऱ्यावरचा मानेजवळचा घाम पुसायला सुरुवात केली. मी काही बोलायच्या आधीच ते माझ्यापाशी पोहोचले. चेहऱ्यावरचा रंग उतरला होता, डोळे विस्फारलेले होते. घाम पुसता पुसता ते म्हणाले, मी जातो मिसेस होनप. पण डॉक्टर, मी काहीतरी बोलणार होते. मिसेस होनप, एका हातानं माझे शब्द थांबवत ते म्हणाले, मी जातो. आणि आणखी एक ऐका, पेशंट म्हणून माझ्याकडे येण्याची अजिबात तसदी घेऊ नका. मी तुम्हाला कोणतीही मदत करू शकणार नाही.
शेवटचे शब्द बोलता बोलता त्यांनी पाठ फिरवलीही होती आणि लगोलग ते झपाट्यानं खोलीतून बाहेर आणि मग वाड्याबाहेर पडले. मागे एक नजरही न टाकता ते गाडीत बसले आणि पाहता पाहता गाडी निघूनही गेली. वर झालं होतं तरी काय, मी काय केवळ तर्कच लढवणार, पण वर डॉक्टरांना जीव हादरवून सोडणारा काहीतरी अनुभव आला होता यात शंकाच नव्हती. काहीतरी दिसलं असेल, काहीतरी कानावर आलं असेल, पण जे काही झालं ते त्यांना जीवाच्या भीतीनं पळायला लावणारं होतं यात शंकाच नव्हती. तो वर जाणारा जिना समोरच होता. मनात पहिला विचार आला तो हा की हा जिना आणि वर जाणारी वाट बंद करून टाकायला हवं. त्या उघड्या चौकटीचं मनावर सतत दडपण येत राहणार होतं आणि आणखीनही विचार आला, आता या घरात राहावं तर लागणारच आहे, मर्जी असो वा नसो, पण एकट्या एकट्यानं राहणं दिवसेंदिवस जास्त जास्त कठीण होत जाणार. सोबतीसाठी आपल्याबरोबर सतत 24 तास कोणीतरी हवं, दोन्ही बाबतीत कोणाचा तरी सल्ला हवा होता. आणि अशा वेळी अर्थातच वाडेकरांचीच आठवण झाली. मी त्यांना फोन लावला, सुदैवानं ते घरीच होते, स्वतःच फोनवर आले. हॅलो, मी वाडेकर. वाडेकर, मी श्यामला बोलतेय. बोला वहिनी, काय विशेष? वाडेकर, आता तुम्हाला जरासा वेळ आहे का, अशासाठी की तुम्ही 5-10 मिनिटांसाठी मला भेटू शकाल का, जरा काम होतं. येतो की, त्यात काय मोठंसं, आत्ताच येतो. खरोखर 10 मिनिटात ते हजर झाले. मी त्यांना माझ्या मनातल्या दोन्ही गोष्टी सांगितल्या. वाडेकर म्हणजे सगळीकडे संबंध असणारे माणूस. होतील की, दोन्ही कामं होतील. नाही, होतील नाही वाडेकर, दोन्ही कामं आजच्या आज व्हायला हवी आहेत. माझी परिस्थिती तुम्हाला माहीतच आहे आणि पैशांचा कोणताही प्रश्न नाही तेही तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, माझ्या माहितीतले एक कंत्राटदार आहेत, त्यांना सांगतो, ते जिन्याचं काम ताबडतोब करतील. तुमची दुसरी गरज म्हणजे तुम्हाला एक कंपॅनियन हवा आहे, घर कामासाठी, नर्सिंगसाठी, शिकवण्यासाठी वगैरे माणसं पुरवणाऱ्या कंपन्या हल्ली निघाल्या आहेत. तुमची डिरेक्टरी आणा बरं, येलो पेजेसमध्ये यांचे नाव पत्ते सापडतील. त्यांनी येलो पेजेसमधून बरोबर ते पान काढलं. चांगल्या 7-8 कंपन्यांची नावं तिथे छापलेली होती. यांच्याशी फोनवरून बोला, तुम्हाला काय हवं ते सांगा, त्यांच्यापैकी एका ठिकाणी तरी तुमचं काम हमखास होईल. आणि त्या जिन्याचं पाहतो, त्याला आजच माणसं पाठवायला सांगतो. ठीक आहे, जाऊ आता. वाडेकर, तुमची मला खरोखर किती मदत होते, मनात आलं की मी तुम्हाला फोन करते. करायलाच हवा हो, तुम्ही माझ्या क्लायंटच आहात की, ते हसत म्हणाले. पण दुपारच्या घरीच राहा बरं का. वाडेकर गेल्याबरोबर मी फोनपाशी बसले. मला सारखं वाटत होतं ही दोन्ही कामं आजच्या आज व्हायलाच हवीत. पहिल्या 3 नंबरांवर मला नाही नाहीच ऐकून घ्यावं लागलं, पण होम हेल्थ या नंबरवर फोन लावला. फोनवर आलेल्या बाईंना माझी आवश्यकता काय आहे ते सांगताच ती म्हणाली, मिसेस होनप, अगदी योग्य वेळी फोन केलात बघा, अगदी तुम्हाला हव्यात अशा बाई माझ्या यादीवर आहेत. विमलाबाई गंधे नाव आहे, त्यांना नोकरीचे अगदी निकट आहे, केव्हा पाठवू त्यांना तुमच्याकडे? केव्हाही पाठवा, दिवसभर मी घरीच असणार आहे, पण जितक्या लवकर पाठवाल तेवढं चांगलं. ठीक आहे, नाव लक्षात ठेवा, विमलाबाई गंधे, त्यांच्याबरोबर मी आमचं पत्र पाठवणार आहे, तेव्हा मग तुमची खात्री पटेल. आता पगाराचं वगैरे त्यांच्याशी प्रत्यक्षच बोलून ठरवा. ठीक आहे, छान, पण हे पहा, तुमचे काही चार्जेस वगैरे असतील. मिसेस होनप, त्याची झळ तुम्हाला लागणार नाही, तुमच्याकडे त्यांना आज पाठवते तर. ठेवू फोन आता. थँक्यू. तासाभरातच एक साधारण 40-ची माणूस वाडेकरांचं पत्र घेऊन आला. कोणत्याशा कॉन्ट्रॅक्टरचा तो फोरमन होता. मला नक्की काय हवं ते मी त्याला सांगावं असं वाडेकरांनी पत्रात लिहिलं होतं. मी त्याला मागच्या खोलीत घेऊन गेले आणि वरच्या मजल्याकडे जाणारा जिना दाखवला. डाव्या हाताला कठडा होता, खाली वर कुठेच दार नव्हतं. जिना सरळ वरच्या मजल्यावरच पोहोचत होता. वर पोहोचल्यावर डाव्या हाताला पुन्हा एक कठडा होता आणि पुढे परत वळून जिना माळ्याकडे जात होता. याला दार लावायचं? त्यानं विचारलं. नुसतं दार नाही, हा सगळा भागच बंद करून टाकायचा, मी म्हणाले. हा जिना सुद्धा अगदी खालपासून वरपर्यंत या कठड्यातल्या जाळ्या सुद्धा मोकळ्या ठेवायच्या नाहीत. त्यानं एकदा माझ्याकडे जरा नवलानं पाहिलं
आणि मग त्यानं खिशातून पोलादी टेप काढली आणि बराबरा माप घ्यायला सुरुवात केली. मला त्यातलं काही कळत नव्हतं. मी त्याला पुन्हा एकदा सांगितलं, हे पहा, एवढीशी ही मोकळी फट राहता कामा नाही. जिन्याच्या दारावरचा भाग सुद्धा पार बंद करून टाकायचा आहे. जसं तुम्ही म्हणाल तसं भाई, तुम्ही घरीच आहात ना? हो. मग दुपारी 2 सुमाराला माझी माणसं येतील. आज संध्याकाळपर्यंत काम पुरे होईल ना? वाटलं तर 2 माणसं जास्तीची पाठवा, पण काम आज पुरं व्हायलाच हवं. तुम्ही काही काळजी करू नका भाई. तो गेल्यावर मी माझ्यासाठी चहा बनवून घेतला आणि बाहेरच्या खोलीत येऊन बसले. आता फक्त वाट पाहत बसायचं एवढंच माझ्या हाती होतं. बरोबर 2 दाराबाहेर एक टेम्पो आला. टेम्पोतून माणसं उतरली. त्यांनी भराभरा मोठमोठे बोर्ड खाली घेतले. चौघांनी मिळून चौकटी सकटचा एक दरवाजाही खाली घेतला. त्यांचा तो कोणी मुकादम वाटत होता त्याला मी मागची जिन्याची जागा दाखवली. काय करायचं याची त्याला पूर्ण कल्पना देण्यात आली होती. त्यांनी भराभरा कामाला सुरुवात केली. मी तिथे थांबले नाही. टेम्पोतच जनरेटर असावा. टेम्पोतून निघालेली जाड केबल पार आतपर्यंत पोहोचली. जनरेटरचा आवाज सुरू झाला. आतमध्ये त्यांची ड्रिल सुरू झाली. करवतींचे आवाज यायला लागले. 4 त्यांचा मुकादम माझ्याकडे आला. बाई, आम्ही चहा घेऊन तासाभरात येतो, तो म्हणाला. ते सगळे गेल्यावर मी मागे जाऊन पाहिलं. त्यांनी जिन्याची डावी बाजू खालपासून वरपर्यंत जाड जाड बोर्ड लावून पार बंद केले होते. फक्त पुढचं दार लावण्याचं काम बाकी होतं. मी पुन्हा बाहेर येऊन बसते न बसते तोच साधारण 45 वयाची एक बाई बाहेरच्या फाटकातून आत येताना दिसली. मी दारापाशी जाताच ती समोर येऊन म्हणाली, होनप का, मी गंधे. हो, या आत. माझ्या मागोमाग त्या आत आल्या. दाखवलेल्या खुर्चीत बसल्या. हातातल्या एका लहानच्या कापडी पिशवीतून त्यांनी एक पत्र काढून ते माझ्याकडे केलं. पत्र होम हेल्थ कंपनीचं होतं. त्यात विमलाबाई गंधे अशी त्यांची ओळख करून दिली होती. मी या विमलाबाईंकडे जरा निरखून पाहिलं. मध्यमवयीन बाई, कनिष्ठ मध्यम वर्गातली बाई. कोटासाठी काम करायची तिच्यावर वेळ आली होती. कोणाच्या नशिबात काय असेल ते काही सांगता येत नाही. विमलाबाई, या लोकांनी तुम्हाला कामाची काही कल्पना दिली आहे का? तशी नीटशी नाही, पण बाईसाहेब, तुमचं कोणतंही काम मला चालेल. मला कामाची अगदी खरी निकड आहे. त्या किती हवालदिल झाल्या होत्या. ठीक आहे, मी म्हणाले. माझं नाव श्यामलाबाई आणि इथे कामाला राहिलातच तर मला श्यामलाबाई म्हणूनच हाक मारायची. समजलं? हो. आधी एक ऐका, मला इथे माझ्या घरात माझ्याबरोबर सतत 24 राहणारी बाई हवी आहे. ते तुम्हाला जमणार आहे का? हो, जमेल की. तुम्हाला घरचं कोण आहे? त्यांची मान एकदम खाली गेली. मुलगा आहे, सून आहे, 2 नातवंड आहेत, त्या अगदी खालच्या आवाजात म्हणाल्या. वास्तविक त्या भरल्या घरात त्यांना मानाची जागा असायला हवी होती. त्या उलट त्यांच्यावर लोकांच्या घरी राबण्याची वेळ आली होती. मनात एक चोरटा विचार आला. या होनपानकडच्यांनी माझी पसंती केली नसती तर माझंही आयुष्य असंच मध्यमवर्गीय चाकोरीतूनच गेलं असतं नाही का? त्या विमलाबाईंच्या बद्दल मनात सहानुभूती होती, करुणाही होती, पण माझी निकड त्यांच्यापेक्षाही जास्त महत्वाची होती. मला 24 सोबत हवी होती आणि ते स्पष्ट करून सांगायची हीच वेळ होती. विमलाबाई 24 राहायला जमेल म्हणता आहात, पण असे घरादाराचे पाश असल्यावर ते कसं शक्य आहे? कसले पाश? आता पहा की तुमचा मुलगा आहे, सून आहे, नातवंड आहे. बाई, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. नात्यातले कोणी आहेत का असं तुम्ही विचारलं तेव्हा खरं तेच तुम्हाला सांगितलं, पण ही सर्व नाती केवळ सांगण्यासाठी आहे. म्हणजे असं, मी काही मुलांच्यात राहत नाही. मी कुठे आहे, काय करते, 2 माझ्या पोटात अन्न तरी जात आहे का नाही याची त्यांना कुठे फिकीर आहे. मुलगा कधी माझी चौकशीही करत नाही. मी जिवंत आहे का मेले याची त्याला फिकीर नाही. त्यांचे कसले पाश म्हणता बाई. त्यांचे शब्द, त्या शब्दांमधली वेदना मला खरोखर ऐकवेना. विमलाबाई, हे ऐकून मला खरोखर वाईट वाटतं. तुम्हाला दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता, पण बरं झालं
सगळ्या गोष्टी सुरुवातीस स्पष्ट होऊन गेल्या. कामाची कल्पना देते, सकाळ दुपारचा चहा, दोन्ही वेळचा स्वयंपाक, शिवाय माझ्याकडे कधी एखादा ग्रुप जमला तर त्यांच्यासाठी गोड तिखट जिन्नस बनवणं, ही घरातली कामं आणि मंडई, बाजारहाट, इतर काही खरेदी, ही बाहेरची कामं, एवढं सगळं तुम्हाला सांभाळावं लागेल. बाई, मला सर्व काही अगदी व्यवस्थित जमेल. मग आजपासून, अगदी या क्षणापासून मला माणसाची गरज आहे. बाई, मी त्यालाही तयार आहे. छान, आता पगाराचं ठरवूया, तुमची काय अपेक्षा आहे? बाई, मी अशी कायमची कोणाकडे राहिलेली नाही. सकाळ संध्याकाळची स्वयंपाकाला नाहीतर तास दोन तास मुलांना सांभाळायला नाहीतर मुलांना शाळेत पोचवायला अशी कुठे कुठे जात असे. ठीक आहे विमलाबाई, मी तुम्हाला महिना 1000 रुपये पगार म्हणून देईन. इथे तुम्हाला इतर खर्च काही नाहीत. मग बाई, माझी ही अपेक्षा अजिबात नव्हती. विमलाबाई निदान प्रामाणिक तरी होत्या. मी आत्तापासून कामावर राहायला तयार आहे. मला 1/2 पाऊण तास दिला तर माझं जे काही थोडंसं सामान आहे ते मी घेऊन येते. हरकत नाही, चला स्वयंपाकघरात जाऊया. तिथे काय काय कुठे कुठे ठेवलंय ते मी तुम्हाला दाखवते. आपला चहा करा आणि मग जाऊन या. विमलाबाई कामाला चुटचुटीत होत्या, समजही चांगली होती. कोणतीही गोष्ट त्यांना दोनदा सांगावी लागत नव्हती आणि त्यांनी बनवलेल्या चहाला चवही छान होती. आमचा चहा होत असतानाच सगळे कामगार परत आले. सिंकमध्ये कब्बशा विसळून त्या विमलाबाईंनी ओट्यावर पालथ्या घातल्या. मी पर्समधून 10-10 च्या 5 नोटा काढून त्या त्यांच्या पुढे करत म्हणाले, विमलाबाई हे पैसे घ्या, रिक्षा भाड्याला लागतील. आणखी कोणाची देणी घेणी असतील तर तीही मिटवून टाका, मागे काही लफडी ठेवू नका. माझ्या हातातून पैसे घेऊन त्या घाईघाईनं निघून गेल्या. होम हेल्थला फोन करून मी त्यांना कळवलं की त्यांनी पाठवलेल्या बाईंना मी कामावर ठेवून घेतलंय.